नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पालकची वडी। इकडे आपण एक वाटी घेतली, यात एक वाटी पालक जी आपण स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आहे। अर्धी वाटी बेसन, दोन मोठे चम्मच ज्वारीचं पीठ, एक चम्मच मक्याचं पीठ अर्थातच कॉर्नफ्लावर, एक मोठा चम्मच गव्हाचं पीठ, हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया। यात एक मोठा चम्मच ओवा, एक छोटा चम्मच जिरे, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ, यात इकडे आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या आहेत। आपल्या तिखटानुसार आपण घेऊ शकता। छान एकत्र करून घेऊया। आपण याला पालक वडी म्हणू शकतो, पौष्टिक वडीही म्हणू शकतो, कारण सर्व पिठं आहेत याच्यात, मुलं अगदी आवडीने खातील। एक चमचा तेल मोहनाकरिता छान एकत्र करून घेऊया। छान एकत्र करून घ्यायचं आहे। आवश्यकता पडली तर अगदी थोडं पाण्याच्यात टाकायचं आहे, खूप नाही। ह्यापूर्वीही आपण बायजा आहे स्वयंपाकघरात पालकचे भजे बघितलेच होते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघू शकता। अगदी थोडं पाणी टाकूया, छान चोरून घ्यायचं आहे आपल्याला। साधारण 20 मिनिटात आपली वडी तयार होते। आपलं पीठ छानपैकी चुरून तयार आहे। आता आपण साधारण 10 मिनटं असंच पीठ ठेवून देऊया साईडला। इकडे आपण उकळीचं भांडं ठेवलं आहे। साधारण 1 ग्लास पाणी आपण यात घेतलं आहे आपल्या आवश्यकतेअनुसार। यात एक छोटा चम्मच सोप आहे, ह्या पाण्यामध्ये टाकूया। सोप छान उकळते आणि तिचा आस्वाद हा आपल्या पालक वडीला येतो। छान उकळून घेऊया, यावर एक झाकण ठेवून देऊ आणि छान वाफ येऊ देऊ। त्या पाण्याला छान उकळ आली, आपण झाकण काढून घेऊया। पाण्याचा संपूर्ण रंगच बदलला आहे, मस्त हिरवं हिरवं झालंय हे बघा। आपलं पाणीही तयार आहे। आता आपण आपली वडी करायला घेऊया। आपलं पीठ छानपैकी तयार आहे, याच्या आपण काही वड्या करूया। आणि जे काही छोटे हे असे आपल्याकडे कुकी कटर्स असतात, याने माप कापून घेऊया। आपण खाली प्लेटला थोडं तेल लावलंय, हे आपलं कुकी कटरवरती हे आपली अशी पालकची वडी ठेवायची आहे। आणि हलक्या हाताने वरनं दाबून घ्यायचं आहे, अथवा चमच्याने आपण दाबू शकतो हे असं। छान दाबून पसरवून घ्यायचं आहे हे। अगदी हळूहळू दाबत काढून घ्यायची आपली, हे बघा
छानपैकी लहान मुलांना अगदी मस्त आवडीने खातील अशाच आपण काही करून घेऊया आणि काही वड्या बनवूया। आता आपण यात आपलं हे स्टीमचं भांडं ठेवून घेऊया। याला खाली थोडं तेल लावून घेतलंय। आता एक एक करून आपण याच्यावर आपल्या वड्या ठेवून घेऊया। आपल्या छोट्या छोट्या शेपच्या वड्या याही ठेवून घेऊया। साधारण 10 मिनिटात आपल्या ह्या वड्या छान तयार होतील, अगदी 10 मिनिटात, कारण खालनं स्टीम ही रेडीच आहे। याच्यावर झाकण ठेवून देऊ। 10 मिनिटं आपल्याला हे मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिटं वाट बघूया। 10 मिनिटं झालेत, आपण मंद आचेवरती हे ठेवलं होतं, गॅस कमी केला आहे, काढून घेऊया झाकण। मस्तपैकी वाफ निघत आहे। यात एक सुरी टाकायची, अशी ही क्लीन निघायला हवी। अजून थोडा वेळ होऊ देऊ, थोडं कच्चा आहेत त्या। हे बघा, सुरी व्यवस्थित क्लीन निघायला हवी आपली, याला चिटकायला काही नको। अजून थोडा वेळ वाट बघूया, साधारण 5 मिनिटं। पुन्हा एकदा चेक करून घेऊया। झालं इथं आपली पालक वडी। याच्यावर झाकण ठेवून देऊ। जी वाफ येत आहे याच्यावरती अजून 2 मिनिटं आपण याला राहू देऊ। आपली पालक वडी तयार आहे, आपण कापून घेऊया। अगदी गरम गरम आहे। आपली पालक वडी छान कापून तयार आहे। आता आपण फोडणी देऊया। इकडे आपण तडका पॅन ठेवला, यात 1 चमचा तेल व्यवस्थित गरम होऊ देऊया। कढीपत्ता, 1 चमचा तीळ, 1 छोटा चम्मच मोहरी, छान होऊ देऊया। यावर आपला तडका। छानपैकी आपली वडी तयार आहे। चला तर मग सर्व करून घेऊया। आपली पालक वडी छानपैकी सर्व होऊन रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच कराल। नमस्कार।